ग्रुप मध्ये आपलं सर्व माझ्या मित्रांचं हार्दिक स्वागत. आपण आता चाललो आहोत श्रीशैलम दर्शनासाठी. ही इथली कमान आता आपल्याला प्रामुख्यानं घाट लागणार आहे. जवळपास ही घाट आणि ह्या ज्या पर्वतरांगा आणि हे जे घनदाट जंगल आहे याची सफारी आपण आज करणार आहोत. खास आपल्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत श्रीशैलम दर्शन. इथं आल्यानंतर प्रामुख्यानं आपल्याला संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत इथं यावं लागते. आपण जर 9:30 जर आलो इथं तर आपल्याला इथं चेक पोस्ट लागून इथं थांबावं लागते. रात्रभर इथं आपल्याला मुक्काम करावा लागते. त्यामुळं जर आपल्याला श्रीशैलम दर्शन करायचं असेल तर आपल्याला 9:30 पूर्वी ह्या घाटातून जंगलातून आपल्याला पार करावं लागते. परंतु आम्ही रात्री उशिरा आल्यामुळं आम्ही या ठिकाणी इथंच आम्हाला मुक्काम करावा लागला आणि आम्ही रात्रभर इथंच आराम केला. तर बघूया आज आपण दर्शन, या घाटाचं दर्शन आणि या जंगलाचं दर्शन आपण आज घेणार आहोत. चला, आम्ही महाराष्ट्रातून संभाजीनगर जिल्ह्यातून आम्ही 5 जण आलेलो आहोत. हे मी आणि हे आमचे मित्र अर्जुन पवार, हे आहेत अरविंद राठोड, सुनील भाऊ राठोड आणि हा आमचा खास चालक विनू सिंग राठोड. तर आम्ही आता निघालेलो आहोत श्रीशैलम दर्शनासाठी. तेलंगणामध्ये आल्यावर प्रामुख्याने आम्हाला असं आढळलं, आम्ही ज्या रस्त्यानं येत होतो घनदाट असं जंगल, चहूबाजूनं झाडे आणि झुडपे, निसर्गाचं सानिध्यात वसलेलं हे तेलंगणा असं आम्हाला आढळलं. रोडच्या चहूबाजूने सुद्धा झाडं फार लावलेली आहेत, जीव लावून वाचवलेली झाडे आहेत. खूप असं सुंदर स्टेट म्हणायला काही हरकत नाही आहे. ह्या घनदाट जंगलामध्ये आम्हाला चंदनाचं झाड आणि सागवान कोणत्या प्रकारचे आहेत? सागवान इथं आपल्याकडे जे ब्लॅक शेड मध्ये दिसतात इथं आपल्याकडे, इथं आंध्रामध्ये जास्त करून व्हाईट शेड मध्ये इथं सागवान दिसत आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांची वाढ झालेली दिसून येत आहे आणि स्ट्रेट वाढणारे सागवान इथं जास्त प्रामुख्याने दिसत आहे. तसेच इथं बांबू, जे भरीव बांबू येतात ते पण इथं फार मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि चंदन जे आपण कुख्यात भरपूर वेडी वाकडी वळणे सुद्धा आपल्याला या जंगलामध्ये बघायला मिळणार आहे. घनदाट असं जंगल आपण इथून सफारी करत आहोत. हे श्रीशैलम घाट जवळपास हे जंगल आहे ते 80 किलोमीटरच्या आसपास आहे. जिथून आपल्याला चेक पोस्ट लागते तिथून 80 किलोमीटर अंतरावर आपल्याला श्रीशैलम बघायला मिळणार आहे. मल्लिकार्जुन घनदाट जंगल आहे. दोन्ही रोडच्या दोन्ही साइडन बांबू आहे, बांबू आणि सागवान. रोड पण काय भारी बनवलेलं आहे. वा, फोटोग्राफर सुद्धा आढळले आम्हाला. जंगल गाडी. या जंगलामध्ये प्रामुख्याने आढळणारी गोष्ट म्हणजे इथं या घनदाट जंगलामध्ये त्यांनी खजूर लागवड केलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडं जसं झाडं वाळल्यानंतर लोक घरी घेऊन जातात काही लाकडं काही काड्या वगैरे, तसं इथं काही असं आढळलेलं नाही. जिथं झाड सुकलं तिथंच पडलेलं आहे, कुणी कुणाला एक काडीसुद्धा घेऊन जाऊ देत नाही. एवढं सुंदर असं नियोजन या जंगलामध्ये शासनानं केलेलं आहे. घनदाट जंगल आहे. माकडाची संख्या सगळ्यात जास्त आढळली आम्हाला या ठिकाणी. छोटी छोटी लाल जातीची माकडं या ठिकाणी सगळ्यात जास्त आढळलेली.
लोक खाद्य वगैरे आणून इथं टाकतात, इथं पण तसंच आहे. लोकांनी सवय लावून ठेवलेली आहे, सगळं चुकीचं आहे. हे काहीतरी खायला आणायचं, त्या माकडांना द्यायचं, त्यामुळं सगळी माकडं भरपूर या रोडनं आम्हाला आढळली. इमानदार फॉरेस्ट ऑफिसर म्हटल्यावर काही असं सांगायला वावगं ठरणार नाही. याचं कारण म्हणजे जसं आम्ही महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये एंट्री केली आणि कर्नाटकामधून जसं तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये आलो, तसं झाडाची जी काळजी घेतात, जी डेव्हलपमेंट आहे ती महाराष्ट्रापेक्षा बेटर आहे. आपले डिपार्टमेंट आणि फॉरेस्ट इथले फॉरेस्ट डिपार्टमेंट याच्यात भरपूर असा फरक आम्हाला बघायला या ठिकाणी मिळालेला आहे. 20-25 किलोमीटरवरती आल्यानंतर इथे एक छोटीशी वस्ती लागलेली आहे आणि इथं आपण ब्रेकफास्ट वगैरे पंपचेअर वगैरे काही काढण्यासाठी इथं थांबू शकतो. थोडं डोंगरावर आल्यानंतर छोटीशी अशी वस्ती या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालेली आहे. इथं थोडं आम्हाला साम्य असं आढळलेलं आहे की जसं महाराष्ट्रामधल्या ज्या जमिनी आहेत, ज्या कोकण किनारपट्टी जर आपण बघायला गेलो तर तिकडे जशा जमिनी आहेत लाल जमिनी, तशाच या ठिकाणी जमिनी आम्हाला या जंगलामध्ये आढळलेल्या आहेत. लाल प्युअर लाल अशी माती या ठिकाणी. निसर्गाच्या सानिध्यात मजाच वेगळी आहे. दुसरी चेक पोस्ट या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालेली आहे. सेकंड चेक पोस्ट डॅम कृष्णा नदीवर ना, कृष्णा नदीवर बसलेला आहे डॅम. रजनीकांत यांनी जो पिक्चर काढला होता ह्या डॅम वर आधारित होता. खरं ते ब्रिटिश काळातील एक काय नाही अरुण शेठ पाणी असताना कोर केरोचं पाणी शेकायचं साबू. सेल्फी काढण्याचा मग आमच्या अरुण शेठला इथं राहायचं वाटलं नाही. काय अरुण शेठ विनू भाऊ ड्रायव्हिंगची मजा कशी आहे पण जंगलामध्ये? हा एकच नंबर वाटला ना. हा खूपच छान वाटलं एकदम. घनदाट जंगल, त्यात हे स्थळ दोन्ही डोंगराच्या मध्ये दोन्ही डोंगरीत अटॅच केलेला आहे.